औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने 50,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये अधिकारी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने 12,000 वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याचं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांनी सांगितलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागात 50,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यावर्षी 24,800 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना 50,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत लावण्यात आलेली झाडे जगवली असून आज 12,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात प्रोझोन मॉल ते कलाग्राम रस्ता 7,500, डॉक्टर सलीम अली सरोवर, छत्रपती संभाजी महाराज चौक, टीव्ही सेंटर येथे 1,200, दमडी महल समोरील वाहतूक बेट येथे 200 आणि कमल तलाव परिसरात 600 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात विड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांनी सांगितले. अतिरिक्त मनपा आयुक्त बीबी नेमाने, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजू शिंदे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेलेचा, मुख्य उद्यान अधिकारी डॉक्टर विजय पाटील, मनपा शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, कार्यकारी अभियंता भागवत फड, आस्थापना अधिकारी विक्रम दराडे, SD काकडे यांच्यासह इतरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शाळा अशोकनगर, प्राथमिक शाळा नारेगाव, उर्दू मराठीचे विद्यार्थी, नागरिक तर दमडी महल येथे अधिकारी अशोक गिरी, मुकुंद कुलकर्णी, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, कर्मचारी सलीम अली सरोवर ते छत्रपती संभाजी महाराज चौक, टीव्ही सेंटर, कमल तलाव येथे मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, वॉर्ड अधिकारी, वॉर्ड इंजिनियर यांच्यासह फेलोशिपच्या 55 विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थित होती.